मानाच्या समजल्या जाणाऱ्या झी गौरव पुरस्काराचा नामांकन सोहळा 9 मार्च रोजी पार पडला. यातील झी नाट्य गौरव पुरस्कारांसाठी नामांकनही जाहीर झाली. व्यावसायिक नाटक विभागांकरिता अमर फोटो स्टुडिओ, साखर खाल्लेला माणूस, कोड मंत्र अशा नाटकांचा समावेश होता. नामांकन प्राप्त झालेल्या कलाकारांनी राजश्री मराठी सोबत बातचीत करताना काय म्हटलंय ते आपण पाहणार आहोत आजच्या नाट्यरंजनच्या भागात. पहिल्यांदाच असं घडलंय की विनोदी भूमिकेत मला कुठल्याही प्रकारचं नॉमिनेशन मिळालंय, पण एक्साइटेड अस वेल. मला असं वाटतं की आपण काहीतरी करू बघतो आणि लोक ते कसं परसीव्ह करतात हे खूप नंतर कळतं. ते आज घडलं माझ्याबरोबर. आज नॉमिनेशन पार्टीत कळलं की मी कॉमेडीही करू शकते, पण माझ्याबरोबर अर्थात खूपच श्रेष्ठ नटे आहेत ज्यांनी कॉमेडी अनेक वर्ष केली आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन असणं हे खूप धडकी भरली आहे म्हणजे, पण मला असं वाटतं मजाही येईल. तर आय एम व्हेरी सरप्राईज एकतर की मला विनोदी अभिनेता वगैरे म्हणून मिळालं, कारण आयुष्यात मी विनोदी भूमिका केल्या असल्या तरी मला विनोदी अभिनेत्याचं आणि ते इतक्या प्रेस्टिजियस अवॉर्ड शोमध्ये आणि इतक्या मोठ्या अभिनेत्यांबरोबर नॉमिनेशन मिळेल असं मला स्वप्नात वाटलं नव्हतं, त्यामुळे अर्थातच आनंद झाला आहे. आणि कामाला जशी प्रेक्षकांकडनं पावती मिळत असते तशी एका अर्थाने नॉमिनेशन मिळालं की तोही आनंद असतो. सो आता अजून उत्साह वाढला आहे. या आषाढबार हे माझं गंभीर स्वरूपाचं नाटक होतं त्यालाही मिळालं आहे, त्यामुळे या दोन्ही नाटकाचा दो दो प्रयोग करायचा. खूप छान वाटतंय. म्हणजे मला आठवतंय की 2014 जेव्हा मला प्रायोगिकसाठी नॉमिनेशन मिळालं होतं, तेव्हा मी प्रायोगिक जिंकले होते, त्याच्यामुळे खरं तर मला असं वाटू लागलं होतं की आपण कदाचित अभिनय करू शकतो की काय. सो आय थिंक झीनी वारंवार मला वाव दिलेला आहे आणि आता परत दिला एक चान्स. आय थिंक इट्स वंडरफुल. थँक्यू. आम्ही आता फुल जोशात आहोत कारण अमरची काही नॉमिनेशन्स आणि आमच्या नाटकाची नॉमिनेशन्स, असं म्हणून आमच्या टीमची 20 नॉमिनेशन्स वगैरे आहेत, बिकॉज वी आर अ टीम, ऑल 6 ऑफ अस. सो वी आर ऑल थ्रिल्ड. इट्स फॅन्टॅस्टिक. आनंद डेफिनेटली होणारच, त्याबद्दल काही दुमत नाही, पण नाटक लोकांना आवडणं, लोकांना जवळचं वाटणं यासाठी खूप वेगळी मेहनत घ्यावी लागते. आणि मला असं वाटतं की हे नॉमिनेशन्स जो हा जो भाग आहे ते आमच्या मेहनतीला, आमची मेहनत योग्य दिशेने चाललेली आहे ह्याची पोचपावती पावती असं मला वाटतं. त्याची फिलिंग फारच छान आहे की चांगलं नाटक आहे, महत्त्वाचं नाटक आहे, आत्ताचा विषय त्याचा फार महत्त्वाचं नाटक आहे. जरी ते विनोदी नाटक असलं तरी विषय खूप गंभीर आहे आणि त्याच्यासाठी नॉमिनेशन मिळालं, छान वाटलं. नाट्यरंजनमध्ये आज आपण झी नाट्य गौरव पुरस्कारांसाठी नामांकन प्राप्त झालेल्या कलाकारांसोबत केलेली बातचीत पाहिलीत. आता उत्सुकता आहे या सोहळ्याची आणि विजेते कोण हे जाणून घेण्याची. याबद्दलचे लेटेस्ट अपडेट्स आम्ही आपल्याला देणार आहोत, त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. हाय, मी सुव्रत जोशी. डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी.